उद्धव ठाकरे गटाचे असं म्हणतात की निकाल आमच्या बाजून लागलेला आहे, ही चपराक आहे सरकारला. चपराक वगैरे काही नाही, ते सुद्धा म्हणत होते निकाल आमच्याच बाजून लागणार आणि सरकार हे दोन तीन दिवस राहणार. हे खैरे यज्ञ करीत होता, दोन दिवसात हे सरकार पडणार आहे. पूजा आरत्या चालू होती, पाठ उठून मंदिराला प्रदक्षिणा घालीत होता, हे सरकार पडणार, हे सरकार पडणार. म्हणून मला सांगायचं की असं केल्यानं सरकार पडत नसतं. आमच्या सगळ्या कायदेशीर बाजू हे खैरेला म्हणा, तू यज्ञ करीत राह, देव पाण्यात बुडीत बैस, आम्ही 2024 पर्यंत भक्कमपणाने काम करू, पुढे सुद्धा सरकार युतीचं येणार आहे, तू फक्त यज्ञ आणि पूजा आरत्या करीत बैस. तुम्ही मग सल्ला काय द्याल खैरेला? मी सांगितलं ना खैरेला, म्हणा तू यज्ञ पूजा आरत्या करीत बैस, 2024 ला पर्यंत आमचं सरकार राहणार, पुढे सुद्धा आमचंच येणार.